नागपूर शहरात गँगवॉरचे जाळे पसरले का असा प्रश्न नागपूर शहरात घडलेल्या हत्येवरून समोर येत आहे. जुन्या वादात आणि भाईगिरीच्या वर्चस्वात एकावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून आरोपी पसार झाले. अजनी पोलिसांनी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले तर अन्य आरोपी पसार झाले आहे. 2 दिवसाआधी हल्लाखोर पैकी एकाने परिसरात दारू पिऊन दहशत निर्माण केल्याने त्याला मृतकने ताकीद दिली होती. त्याचाच वचपा काढण्यासाठी हा हल्ला केल्याची सुद्धा चर्चा रंगताना दिसून येत आहे. नागपूर शहरात भाईगिरीच्या वर्चस्वावरून एकावर अचानक हल्ला चढवून त्याला कायमचे संपविल्याची धक्कादायक घटना घडली. अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हावरा पेठ येथील 6 नंबरच्या गल्लीत राहणारा प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणारा 36 वर्षीय अमोल सुरेश मेहर याच्यावर अचानक हल्लाखोरांनी हल्ला चढविला. अमोल आपल्या मित्रांसोबत घराशेजारी चर्चा करीत होता, त्याचवेळी 8 ते 10 आरोपी दाखल झाले. तीक्ष्ण हत्याराने अमोलवर सपासप वार करून सर्व आरोपी पसार झाले. परिसरात राहणाऱ्या अमोलच्या मित्रांनी धाव घेऊन त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान अमोलचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलीस निरीक्षक गजानन तामटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून हल्ल्यात सहभागी असणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले तर इतर आरोपीच्या शोधात पोलीस रवाना झाले. मृतक अमोलवर याआधी खून करण्याचा प्रयत्न करणे, खून करणे आदी गुन्हे दाखल आहे. तर याच परिसरात 2 दिवसाआधी एका आरोपीने दारू पिऊन दहशत निर्माण केल्याने त्याला मृतक अमोलने चेतावणी दिली, याचा सूड घेण्यासाठी हत्या करण्यात आली अशी चर्चा दिसून येत आहे. तर दुसरीकडे भाईगिरीच्या वर्चस्वातून हा हल्ला केल्याची सुद्धा चर्चा होत आहे. हल्ल्यात 30 वर्षीय आरोपी रजत उर्फ लल्ला किशोर शर्मा, त्याचा 20 वर्षीय भाऊ कार्तिक किशोर शर्मा, 28 वर्षीय सुनयन अमृत खर्चे याच्यासह 8 ते 10 आरोपीचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. पेट परिसर में कल अपने पुलिस थाने हद में एक हत्या हुई है. हत्या हुई युवक का नाम क्या है और अभी तक की प्राथमिक जांच में क्या निष्पन्न हुआ है, हत्या का कारण क्या था? हावड़ा पेट में रहने वाले अमोल मेहर, इस व्यक्ति पर जो हमला हुआ उसमें उनकी मौत हो गई है. उस सिलसिले में पुलिस स्टेशन में आरोपियों के खिलाफ गुनाह दर्ज किया है. उसमें से अपनी चौकसी के लिए कुछ आरोपी ताबे में भी लिए हुए है. चौकसी में अभी शुरुआती चौकसी में उनको इनका आरोपी और इनका कुछ पुराना एक विवाद था, ऐसा आ रहा है. चौकसी में क्या विवाद था, किस वजह से घटना हुई, इसमें और कौन कौन शामिल है, इसकी चौकसी और तपस चालू है. ये जो मैयत है, ये क्या काम धंधा करता था और इसका कोई पुराना रिकॉर्ड है? इसका प्रॉपर्टी ब्रोकरिंग ब्रोकिंग का काम था, ऐसा समझ में आ रहा है. इनका कोई पुराना रिकॉर्ड है क्या? हाँ, इस आरोपी है जो कुछ हमने किताबें मिली है उनका भी और उनका मृतक का भी पुराना रिकॉर्ड है. रात्री एक हत्या झाली आहे, नेमका कुणाची हत्या झाली, हत्या झाली युवकाचे नाम काय आहे आणि घटनेचा आतापर्यंत प्राथमिक काय कारण निष्पन्न झालाय का? हावरा पेठ मध्ये पोलीस अधिनियंत्रक हावरा पेठ मध्ये मृतक अमोल मेहर याच्यावर जो हमला झाला त्यामध्ये तो मरण पावलेला आहे. सदर घटनेमध्ये आरोपी यांच्यात यापूर्वी काही वाद असल्याचे प्रथमदर्शनी सध्या तपासात दिसत आहे. यामध्ये काही आरोपींना पण चौकशीकरता ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. जे मृतकांचे आरोपी आहे, एक दुसऱ्याचे एकमेकांचे ओळखीचे आहे का, आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत होते का आणि काय काय आतापर्यंत काय बाद होता त्यांच्यासाठी हल्ला झाला काय माहिती? जवळपास ते हावरापेठ एकाच जवळपासच्या परिसरातच राहणारे आहेत, त्यामुळे त्यांचा काही जुना वाद असल्याचे सध्या समोर येत आहे. नेमका काय होता याबाबत तपास करून पुढील आपले तपासाची दिशा देऊन ठरवणार आणि त्याप्रमाणे कारवाई होणार. हे जे मृत काय काय काम करायचं काय माहिती? त्यांच्या घरच्या सांगण्यानुसार तो प्रॉपर्टी ब्रोकरचे काम वगैरे करत होता असं माहिती आहे. यापूर्वी यांच्या सुद्धा काही प्राधिक रेकॉर्ड आहे का? हो,